ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः। गाय, म्हैस, शेळी अशा दूध देणाऱ्या जनावरांचं दूध वाढवण्यासाठी नवनाथांनी काही शाबर मंत्रांची रचना केलेली आहे। या शाबर मंत्रांचा वापर करून आपण या जनावरांचं दूध वाढवू शकता। यासाठीचा जो मंत्र आहे तो आपल्याला पाहायचा आहे, परंतु हा मंत्र पाहण्यापूर्वी नम्र विनंती आहे, कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमो आदेश किंवा फक्त आदेश असं लिहायला विसरू नका। जर तुमच्याकडे वेळ असेल तर ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः हा मंत्र सुद्धा लिहू शकता। मित्रांनो, नवनाथांनी मानवजातीच्या कल्याणासाठी तब्बल 100 कोटी शाबर मंत्रांची रचना केली। शाबर मंत्र म्हणजे असे मंत्र की ज्यांचं उच्चारण करण्यासाठी किंवा ज्यांचा वापर करण्यासाठी कोणत्याही विशेष विधीची आवश्यकता नसते। अगदी वर्षभरातील कोणत्याही वेळी कोणत्याही तिथीला हे मंत्र जर आपण म्हटले, जर या मंत्रांचा जप केला तर तो मंत्र सिद्ध होतो आणि त्याचं फळ आपल्याला मिळतं। मित्रांनो, प्रत्येक मंत्राशी संबंधित एक देवता आहे आणि त्या देवतेला बद्ध करण्यात आलेला आहे, त्या देवतेकडून वचन घेण्यात आलेलं आहे की जी व्यक्ती त्या मंत्राचा जप करेल त्या व्यक्तीच्या मदतीसाठी, त्या व्यक्तीचं मागणं पूर्ण करण्यासाठी त्या देवी देवतेला धावत जावंच लागेल, त्या देवी देवतेला दुसरा पर्याय शिल्लक नसेल। तर अशा प्रकारे नवनाथांनी प्रत्येक देवी देवतेकडून वचन घेतलेलं आहे, त्यांना वचनामध्ये बद्ध केलेलं आहे आणि ज्या देवी देवतांनी नकार दिला हे सगळं करण्यासाठी त्या देवी देवतांसोबत नवनाथांनी प्रचंड घनघोर अशा प्रकारची युद्ध केली आणि त्यांच्याकडून वचन घेतलं। तर हा जो मंत्र आहे हा गाई म्हशीचं किंवा शेळीचं, जो प्राणी दूध देतो त्या प्राण्याचं दूध वाढवण्यासाठीचा हा मंत्र आहे। याचा वापर शेतकरी बांधवांनी, शेतकरी मित्रांनी नक्की करा। आता हा जो मंत्र आहे तो तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतोय। हा मंत्र आहे ओम नमो हुंकारिणी प्रसव ओम शीतलम। ओम नमो हुंकारिणी प्रसव ओम शीतलम। ओम नमो हुंकारिणी प्रसव ओम शीतलम। या मंत्राचा जप कधी करावा? जेव्हा आपण आपल्या दूध दुभते देणाऱ्या जनावरांना चारा खाऊ घालताय, चारा खाऊ घालताय, मग वालीस पेंड असेल किंवा जे काही खाद्य तुम्ही त्यांना खाऊ घालता, तर हा चारा खाऊ घालताना हा मंत्र आपण सातत्याने बोलायचा आहे। कमीत कमी 108 वेळा या मंत्राचा आपण सुरुवातीला जप करा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपण अगदी एकदा जरी हा मंत्र बोलला तरीही त्याचा प्रभाव जाणवतो। पहिल्या दिवशी आपल्याला 108 वेळा हा मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर त्या जनावराला आपल्याला जो चारा आहे तो खाऊ घालायचा आहे। प्रत्येक जनावरासाठी सेपरेट मंत्र बोलण्याची गरज नाही, तुमच्याकडे जितकी जनावरे असतील सर्व जनावरांसाठी एकदाच 108 वेळा हा मंत्र बोला आणि त्यांना चारा पाणी खाऊ घाला। त्यानंतर दररोज फक्त एकदा जरी हा मंत्र आपण बोललात, मी कमीत कमी एकदा म्हणतोय, तुमची इच्छा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त वेळा या मंत्राचा जप मनातल्या मनात किंवा अगदी हळू आवाजामध्ये करू शकता आणि जनावरांना चारा खाऊ घालू शकता। याने गाईचं म्हशीचं दूध वाढतं, दुधाच्या प्रमाणामध्ये वाढ होते। तर नक्की शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्या आणि तुम्हाला याचा अनुभव कसा आला कृपया कमेंटमध्ये सांगत चला। जर तुमचं दूध, तुमच्या जनावरांचं दूध खरोखर वाढलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये येऊन पुन्हा या ठिकाणी कमेंट करायला हवी, या व्हिडिओमध्ये तुम्ही पुन्हा या, विनंती आहे। अनेक लोकांना फरक पडतो परंतु ते कमेंट करणं मात्र टाळतात, तर विनंती आहे कृपया कमेंट करा। हा व्हिडिओ आवडला असेल कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये आदेश लिहायला विसरू नका। हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांचं या उपायामार्फत, या मंत्रामार्फत नक्कीच भलं होईल, कल्याण होईल। जर आपण ओनली मराठी चॅनलवर नवीन असाल तर विनंती आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे धार्मिक उपाय आपणापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील। धन्यवाद। ओम नमो नारायणा। ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः।